अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात 537 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी विविध तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर सुरळीत पूर्ण झाली अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. कोरोना साथ लक्षात घेऊन मतमोजणी केंद्रावर पुरेशी दक्षता घेण्यात आली. त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी दरम्यान फेरमतमोजणी करण्याबाबत जिल्ह्यात 19 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात धामणगाव तालुक्यातून 5, वरुडमधून 4, अंजनगाव सुरजी तालुक्यातून 3, तर अचलपूर चांदूरबाजार आणि भातकुली तालुक्यातून प्रत्येकी 1 प्रमाणे अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार फेरमतमोजणी झाली आणि निकाल जाहीर झाला अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी दिली. जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींपैकी 537 ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती यापूर्वीच पूर्णत बिनविरोध झाल्या आणि 3 ग्रामपंचायतीत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने तिथे निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे 1477 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 537 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 75.05 इतकी होती. याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 21 तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे पवार यांनी सांगितले. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.